नमस्कार, स्वरा स्वीट डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी ही खास आहे। आज आपण साठाच्या करंजा करणार आहोत किंवा लेयर्ड करंजा। तुम्ही याचे लेयर्स क्लिअरली पाहू शकता, खूपच खुशखुशीत बनली आहे। आपण करंजीचे साहित्य पाहूया। इथे आहे मैदा 2 वाटी, 1 वाटी आहे बारीक रवा, तेल आहे 3 टीस्पून आणि मीठ आहे 1/2 चमचा। आपण करंजीच्या स्टफिंगचं साहित्य पाहूया। इथे आहे पिठी साखर, मी 1/2 कप घेतली आहे, तुम्ही ही कमी जास्त करू शकता तुमच्या स्वादानुसार। इथे आहेत मिक्स ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये मी घेतले आहेत काजू, बदाम, त्यानंतर मनुके, पिस्ता, चारोळी आणि हे सर्व 1/2 कप आहे। इथे आहे डेसिकेटेड कोकोनट, जे मी 1/2 कप घेतलं आहे आणि हे मी हलकं 2 मिनिटांसाठी परतून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे कलर ह्याचा बिलकुलही बदलला नाही आहे। आपल्याला साठा बनवायसाठी तूप लागणार आहे। इथे आहे 4 टेबलस्पून तूप आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। एका वाडग्यात आपण 2 कप मैदा घालूया, त्यात आपण बारीक रवा घालूया, त्यात आपण मीठ घातलंय, हे सगळं आपण नीट एकदा मिक्स करून घेऊ। इथे एका भांड्यात मी तेल गरम करत ठेवलंय, हे 3 टीस्पून तेल आहे आणि आपल्याला गरम तेलाचे मोहन पिठात टाकायचं। आता आपण हे गरम तेल यात टाकूया, ह्याला आपण मिक्स करूया चमच्याने। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण त्यात पाणी घालूया व पीठ मळून घेऊया। हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे, त्यामुळे पाणी थोडं थोडं करून घाला, एकसाथ घालू नका। आपलं हे पीठ मळून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता फारच घट्ट आहे हे। आणि आता आपण हे झाकून 3 ते 4 तासासाठी बाजूला ठेवूया, जेणेकरून ह्या रवा थोडासा फुलेल आणि पीठ छान सेट होईल। आणि जर आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि ह्या आधीही मी करंजीची रेसिपी अपलोड केली आहे, ती खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। एका बाउलमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालूया, ड्रायफ्रूट्स, ह्यात आपण पिठी साखर घालूया आणि या साखरेत मी थोडीशी वेलची पूड देखील घातली आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1/2 चमचा वेलची पूड वेगळी घालू शकता। हे सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एका बाउलमध्ये आपण तूप टाकूया, ह्यात आपण कॉर्नफ्लोअर घालूया, ह्याला आपण छान फेटून घेऊया। 3 तास झाले आणि हे पीठ चांगलं सेट झालं आहे, रवा पण फुलला आहे। आता आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे। पूर्वीच्या जमान्यात पाट्या वरवंट्यावर कुटत होते, पण आज मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते जेणेकरून त्याचा रिझल्ट सेम येईल। आपण हे पीठ मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आणि एका वेळेस आपण थोडं थोडं पीठ घालूया। तुम्ही पीठ इथे पाहू शकता किती छान झालंय, छान मऊ आणि इलॅस्टिक झालंय। आपलं पीठ तयार आहे आणि तुम्ही या पिठाचे आपण 6 गोळे बनवून घेऊया समान आकाराचे। आता हे 6 गोळे आहेत, त्याचे 2 गोळे आपण बाजूला ठेवूया कारण की मला ह्यात रंग घालायचा आहे। बाकी 4 गोळ्याची आपण पोळी लाटून घेऊया। इथे मी 3 गोळे घेतले आहेत आणि जे 6 गोळे होते त्यातल्या 2 गोळ्यामध्ये मी लाल रंग घातला आहे। आता आपण हे 3 लाटून घेऊया। इथे आपली 1 पोळी तयार आहे, त्यावर आपण हे साठं लावून घेऊया। सफेद पोळीवर आपण ही लाल रंगाची पोळी ठेवली आणि परत आपण हे साठं लावून घेऊया। असं आपण 3 पोळ्यांना करूया। ही आपली शेवटची पोळी आणि त्यावरही आपण हे छान असं पसरवून घेऊया। आता आपण ह्याची गुंडाळी करूया, एक रोल तयार करूया आपण। आपला हा रोल तयार आहे आणि ह्याला आपण कापून घेऊया। आता इथे आपण एक गोळी घेतली आहे आणि हे आपल्याला असंच नाही लाटायचं आहे, थोडंसं आपल्याला हे असं तिरकं करायचं आहे असं। आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की हे लेयर्स असे उघडत आहेत, तर आपल्याला ही बाजू बाहेरच्या साईडला हवी आहे, तर आपण उलट्या बाजूमध्ये सारण भरून घेऊया।
कढ़ेने मी थोड़स दूध लावून घेणार आहे। आणि आता आपण हे बंद करूया। आपल्या करंजा फ्राई करण्यासाठी तयार आहेत। एक एक करून आपण यात करंजा सोडूया। या करंजा तुम्हाला मंद गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत। आपली ही करंजी आता तयार आहे भाजून, आपण हे बाहेर काढूया। तुम्ही पाहू शकता ह्याचे लेयर्स किती छान आलेत, आणि मी तुम्हाला ही तोडून देखील दाखवते आतून किती खुशखुशीत आणि छान आहे ती। तुम्ही ह्याचे लेयर्स क्लिअरली पाहू शकता, खूपच खुशखुशीत बनली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। आणि आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।